महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असे 18 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये आत्ता या ठिकाणी माघारी होऊन 18 उमेदवार राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी चिन्हांचं वाटप झालेलं आहे। सौ मंजुळा तुळशीराम गावित ह्या महायुतीच्या उमेदवार असून अधिकृतरित्या शिवसेनेच्या याच्यावरती उभ्या आहे। शिवसेनेचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे, म्हणून माझ्या सर्व मतदारसंघातील मतदारराजांना, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण अतिशय ताकदीनिशी प्रचार करावा आणि धनुष्यबाण या चिन्हाचं सर्व मतदारांपर्यंत पोहोचवावं। सर्व मतदारांना विनंती करावी, सर्व लोकप्रतिनिधी असो की अधिकारी पदाधिकारी असो, सगळ्यांपर्यंत हा विषय आपण हिरारीने प्रामाणिकपणे धनुष्यबाणाचा प्रचार करावा ही विनंती करतो। त्याचप्रमाणे आपण सर्वांनी स्टँडर्ड आचारसंहितेचं पालन करावं हे देखील मी आपल्याला या ठिकाणी नमूद करतो। त्याप्रमाणे सर्व शिवसैनिक असतील, भारतीय जनता पार्टीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी या संदर्भामध्ये याची नोंद घ्यावी ही देखील आपल्याला विनंती करतो। पुनश्च आपल्याला सगळ्यांना मी महायुतीचे उमेदवार सौ मंजुळा तुळशीराम गावित यांच्या वतीनं मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण महायुतीला मतदान करावं। धनुष्यबाण चिन्ह आहे, त्या चिन्हावर आपण मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च आपल्या जनतेच्या मतदारसंघाची संधी आणि सेवा करण्याची संधी द्याल असं मी आपल्याला विनम्रपणे आवाहन करतो, नम्रपणे आवाहन करतो। डॉक्टर साहेब, 18 उमेदवारांनी नामांकित अर्ज दाखल केला आहे, ताईंपुढे काही आव्हान असणार? याच्यामध्ये पक्षाचे, राष्ट्रीय पक्षाचे 2 उमेदवार आहेत, इतर राज्याच्या घटक पक्षाचे 3 या 4 उमेदवार आहेत आणि त्यानंतर बाकी पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान असेल, परंतु त्याला आम्ही सर्व मतदार आणि प्रचार यंत्रणा। पक्षाचे उमेदवार तुम्ही म्हणू शकत नाही, कारण जी महायुती आहे, महायुतीचे उमेदवार आहेत, ती बंडखोरी म्हणावी लागेल। महायुतीचे उमेदवार आहेत आणि ज्यांनी त्याच्यामध्ये बंडखोरी केली असेल निश्चितपणे जनता ओळखून, मतदारा जेव्हा ओळखून त्याला त्या पद्धतीने वागणूक देतील, त्या पद्धतीने त्याला हे करतील, म्हणजे मतदान करतील। आणि म्हणून जे कोणी असे पक्षाशी गद्दारी केली असेल, ज्यांनी पक्षाचा आदेश मान्य केला नाही, अशा उमेदवारांना निश्चितपणे मतदार राजे आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे वाळीत टाकतील आणि त्याला मतदान करणार नाही असं मी आवाहन करतो। डॉक्टर साहेब, आम्ही पश्चिम पट्टा फिरलो, माळमाता फिरलो, परत आपला काटवान परिसर फिरलो, त्या संदर्भात आपल्या ताईंच्या बाजूने सर्वांनी सांगितले की कामं झाली आहेत, पण पश्चिम पट्ट्याचा जो व्हायरल मॅसेज होता की पश्चिम पट्ट्यात ताईंनी कोणतीही कामं केली नाही, त्या संदर्भात काय सांगा? आता असं आहे, पश्चिम पट्ट्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये, संपूर्ण साक्री विधानसभा क्षेत्रामध्ये, सर्वदूर सर्व गावांमध्ये आपण जी जी विकास कामं आहेत ते काही जनतेला माहीत नसते, काही कार्यकर्त्यांनी कमी पडले असते आणि म्हणून असं आहे, कारण त्या दृष्टीने सगळ्या वाडे पाडे वस्ती गावांमध्ये रस्ते असेल, लाईट असेल, आरोग्याचं असेल, शिक्षणाचं आहे, ह्या माध्यमातनं विशेषतः जलसिंचनाच्या ह्या देखील आम्ही योजना पोहोचवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या देखील त्या मतदार राजापर्यंत, त्या लाभार्थ्यापर्यंत दिलेल्या आहेत, पण तरी देखील अनावधानाने काही आपल्या मतदार राजाला माहीत नसेल तर निश्चितपणे आम्ही प्रचारादरम्यान आमच्या जाहीरनाम्यामधून प्रचारादरम्यान आमचे सर्व कार्यकर्ते हे त्या पद्धतीने त्या गावामध्ये त्या मतदार राजापर्यंत पोहोचू, निश्चितपणे त्यांच्यापर्यंत ही माहिती देणार असा आम्हाला आत्मविश्वास आहे। अजून एक मेसेज व्हायरल आहे, एक साखर कारखाना आणि सुतगिरणी, त्या संदर्भात, या संदर्भामध्ये ज्यांना माहीत नसेल त्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या 4 वर्षापासून प्रांजळाकांत सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी अगदी पदाधिकाऱ्यांपासून थेट कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांपासून ते MSC बँकेच्या MD असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असतील, त्यांचे संचालक आहेत, तिथे प्रशासक आहेत आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री महोदय, प्रधान सचिव आणि ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी आम्ही बैठक घेतलेले आणि त्याच्यामुळेच पांजराकांत सहकारी साखर कारखान्याचे 5 टेंडर काढले गेले, लक्षात घ्या मित्रांनो, आणि 5 टेंडर होताना देखील आता शेवटच्या वेळेला आम्ही हा प्रयत्न केलेला आहे शासनाकडे, कलेक्टर आणि शासनाकडे ह्या माध्यमातून आमदारांनी पत्रव्यवहार करून आणि त्या ठिकाणी शेवटी फायनल कलेक्टरला पत्र दिले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणच्या अडचणी असलेल्या ह्या कारखाना कसा सुरू होईल
ह्या संदर्भामध्ये शासनाने गाईडलाईन दिलेली आणि त्याप्रमाणे कलेक्टर कार्यवाही करतील। निश्चित आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा टेंडर निघेल, मग तो साखर कारखाना पांझराकांत सहकारी साखर कारखाना हा आहे त्या ठिकाणी चालू होईल असा आम्ही प्रयत्न केलेला आहे। म्हणून सर्व जनतेंना, सर्व शेतकरी बांधवांना, सर्व कामगार प्रतिनिधींना मी सर्वांना विनंती करतो, निश्चितपणे पुढच्या भविष्य काळामध्ये हा कारखाना हा तालुक्याचा आत्मा आहे आणि तालुक्याचं त्याच्यावर सगळं व्यवहार आहे आणि त्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून 22 वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना हा निश्चितपणे आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये भविष्यात येत्या 5-6 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होईल असं आमचं। भाऊ, एक शेवटचा प्रश्न ह्याच मुद्द्यावर विचारतो। आत्ता डॉक्टर साहेब जे बोलले 25 वर्षापासून साखर कारखाना हा बंदच होता, आधी सरकार काँग्रेसचं होतं, त्यावेळेस आता जे विरोध करताय काय सांगा? खरं सांगायला गेलं डॉक्टर साहेबांनी आणि ताईंनी वारंवार या कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे हे सर्व जनतेला माहिती आहे। पण वाईट एकाच गोष्टीवर ज्या लोकांनी कारखाना बंद पाडला त्यांना कोणी जाब विचार, त्यांना डोक्यावर धरून लोक विचारत आहे की त्यांना माझं जनतेला म्हणजे हात ओढून विनंती की त्यांना पहिले विचारा की कारखाना तुम्ही कसा बंद पाडला, दूध डेअरी कस काय बंद पडली, याचा प्रश्न सर्वसाधारण लोकांनी हा विचारायलाच पाहिजे। त्यांचा विषय चाललाय की गोचरणची जागा आहे म्हणून त्यांचा तो चालना चालू करणाऱ्याला जे ज्यांनी बंद पाडला इतके वर्ष तर चाललाच ना कारखाना, गोचरण किंवा याचा कुठेही विषय नाहीये। विषय ज्यांनी बंद पाडला तर माझे हात जोडून जनतेला आहे की ज्या ज्या गोष्टी साक्री तालुक्यामध्ये ज्या दोन गोष्टी प्रामुख्याने होत्या, साखर कारखाना आणि दूध डेअरी, या कोणी बंद पाडल्या याचा अभ्यास नक्कीच प्रत्येक जनतेने करायला पाहिजे याची विनंती माझे हात जोडून सगळे मायबाप जनतेला आहे की बंद पाडणाऱ्याला तुम्ही प्रश्न विचारत नाही, चालू करणाऱ्याला विरोध करताय, विरोध करताय ते इतके वर्ष इतके माझं एकच म्हणणं आहे इतक्या वर्षापासून वर खाली सत्ता कोणाची होती? ज्यावेळेस कारखाना बंद पडला तेव्हा वर खाली सत्ता कोणाची होती? त्यांनी का कारखाना बंद पाडला? त्यांच्याकडे दोन्ही सत्ता असताना त्यांनी कारखाना बंदच पाडलाय। म्हणून आमचं एकच विनंती आहे जनतेने खरोखर मनापासून विचारावा करावा की रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।